नमस्कार, ऐकूयात आजचे सुंदर सुविचार। म्हातारपण म्हणजे शेवट नाही, आनंदी दिवसाची खरी सुरुवात आहे। म्हातारपण आलं म्हणून पश्चाताप करू नका, काही दुर्दैवी लोकांच्या तेही नशिबात नसते। म्हातारपण आपल्या जीवनाचा मुकुट आहे, आपल्या जीवनाच्या नाटकाचा शेवटचा अंक असतो, म्हणून आनंदाने सामोरे जा, यशस्वी पूर्णत्वाचा आनंद घ्या। जर सुरकुत्या शरीरावर पडत असतील तर जास्त काळजी करू नका, फक्त त्यांना आपल्या मनावर पडू देऊ नका, कारण मनाने कधी म्हातारं व्हायचं हे तुमच्या हातात आहे। ठरवून टाका मनाशी, माझ्यासाठी म्हातारपण नेहमीच माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे असेल। मला आनंद होतो जेव्हा मी वयस्कर दाम्पत्य पाहते, कारण ते पाहून माझा विश्वास वाढतो की खरं प्रेम अजून जिवंत आहे। वाढत्या वयाबरोबर आपण हसणे खेळणे बंद करतो, जीवनाचा आनंद घेणे बंद करतो, कारण आपण म्हातारे झालेलो असतो। पण खरं तर हे आहे की आपण हसणे खेळणे बंद करतो, जीवनाचा आनंद घेणे बंद करतो, म्हणून आपण म्हातारे झालेलो असतो। मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं, वय नसतं। म्हणूनच घेऊ नका कुठलंच टेन्शन, स्वतःसाठी खर्च करा मिळणार पेन्शन। तुमच्या आयुष्यातल्या सुखद आठवणी जपून ठेवा, कारण म्हातारपणात त्याच आठवणी मखमली उशीचं काम करतात। काहीतरी नवीन शिकण्याची प्रेरणा आपल्याला कायम तरुण ठेवण्याचं काम करते। जोपर्यंत तुम्ही नवीन काहीतरी शिकत आहात तोपर्यंत तुम्ही तरुण आहात। प्रत्येक व्यक्तीचा सर्वात चांगला सहकारी असते स्वतःची प्रकृती। तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे बनतो, म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिले पाहिजे। यासाठी सात्विक आहार, नियमित व्यायाम आणि प्रसन्न मन ठेवले पाहिजे। येणारा प्रत्येक दिवस आनंदात उत्साहात सुरुवात करा आणि जाणारा प्रत्येक दिवस शेवटचा समजून भरभरून जगा। जीवनाचा आनंद घ्या, सुंदर विचार मनात ठेवा आणि आनंदी जगा। आपले प्रत्येकाच्या मनाचा एक हळवा कप्पा म्हणजे आपले आई वडील। हे सुंदर संग्रहित सुविचार आपल्या प्रत्येकाच्या आई वडिलांसाठी।